आता बघूयात भद्रावती येथील बातमी. जैन श्वेतांबर तीर्थ मंडळात परमपूज्य मुनिराज प्राश्मभारती विजय महसा यांच्या पावन उपस्थितीत चतुर्मासाच्या कार्यक्रमाची सांगता झाली. भद्रावती सकल जैन समाज आणि मंदिरातील सर्व कर्मचारी महाराजांच्या प्रवचनाने मंत्रमुग्ध झाले. भद्रावती सकल जैन समाजातर्फे जैन मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांचा आदरातिथ्य कार्यक्रम महाराजांच्या पावन उपस्थितीत संपन्न झाला. सर्व पुरुष कर्मचाऱ्यांना 500 रुपये रोख आणि ड्रेस, तसंच महिला कर्मचाऱ्यांना 550 रुपये रोख भेट देण्यात आली. दिवाळीच्या सणानिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या या सन्मानाने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्वांना महाराजांनी आपल्या मधुर प्रवचनाने मंत्रमुग्ध केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकल जैन समाजाचे संतोष गोलेच्छा, राजेश कोठारी, बबलू कोठारी, राजकुमार लुनावत, साहिल लुनावत, हरीश बोरा, दिनेश लुनावत, कुणाल लुनावत, राज आणि रोहिल गोलेच्छा, मनमोहन गोलेच्छा, दीपक कोचर आदींनी परिश्रम घेतले. बघूया त्याविषयी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. महाराष्ट्र राज्य के विदर्भ प्रांत में चंद्रपूर जिले में स्थित भद्रावती जो जैन धर्म का ऐतिहासिक तीर्थस्थल है, वहाँ पे इस साल के 2022 के वर्षाकाल यानी चातुर्मास हेतु परम पूज्य कवि रत्न मुनिराज श्री प्रशमरथ जी विजय जी महाराज साहब का यह चातुर्मास प्रारंभ है. इस चातुर्मास के दरमियान उनके निश्रा में कई अनुष्ठान का आयोजन हुआ. उसी प्रकार आज जैन सितंबर मंडल तीर्थ ट्रस्ट मंडल के सभी कर्मचारी लगभग 150 कर्मचारियों का हार्दिक स्वागत, हार्दिक बहुमान एवं बहुमान करके उनको भेंट सामग्री प्रदान की गई है.